यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। राष्ट्रीय समाज पक्षाची 2 महिन्यांपासून महाराष्ट्रभर सुरू असलेली जनस्वराज्य यात्रा श्रीरामपूर शहरातून जात असताना या यात्रेचे स्वागत विविध ठिकाणी करण्यात आले। नॉर्दर्न ब्रांच येथे माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि वैशाली चव्हाण यांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे स्वागत करण्यात आले। दत्तनगर येथे सरपंच सुनील शिरसाट, बाबासाहेब दिघे, शहराध्यक्ष सचिन लाटे आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की 2 महिन्यांपासून ही जनसुराज्य यात्रा सुरू असून शेतकऱ्यांचे दीनदलितांचे कामे व्हावीत, लोकांमध्ये लोकजागृती व्हावी आणि भारताचं संविधान चांगलं राबविलं जावं, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी ही जन स्वराज्य यात्रा असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय। राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही जनस्वराज्य यात्रा चालू केली आहे। शेतकऱ्यांचं, दलितांचं, सर्वांचं काम हवं, लोकजागृती या लोकात व्हावं, भारताचं संविधान चांगलं राबवलं जावं, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी ही जनयात्रा आहे। आणि या माध्यमातून आम्ही देशभर राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली। आज आमची गुजरातमध्ये 28 नगर सोड आहेत, आसाममध्ये आहेत, कर्नाटकात आहेत, उत्तर प्रदेश वोट ऑफ पर्सेंटेज चांगलं वाढलं आहे आणि महाराष्ट्रात आता सध्यापर्यंत 4 आमदार माझे झाले, आता सध्याला 2 आहे। मी विद्यमान एक आमदार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा, डॉक्टर रत्नाकर गुट्टे एक आहे। उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत जास्त आमदार यावेत, खासदार यावेत, हे लोकांना अपील करण्यासाठी सर्व पत्रकार असतील, काही झडपी मेंबर, काही आमदार, माजी आमदार, मंत्री यांच्या भेटीगाठी होतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एक ब्लूप्रिंट तयार करतोया की जनतेच्या राज्याच्या विकासा या दृष्टीनं कसं जाता येईल, कुठल्या धर्मावर, कुठल्या जातीवर, धर्मावर न बोलता समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे। या देशामध्ये जो जो समाज आहे त्या त्या समाजाला त्या त्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक, राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे आणि त्यांचं आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे। म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनस्वराज्य यात्रा काढली आहे। छत्रपती शिवाजीराजे असतील, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन आम्ही देशभर फिरत आहे आणि मला माहीत आहे की या राज्यामध्ये, या देशामध्ये एक दिवस उपेक्षितांची क्रांती येईल आणि अपेक्षित ठिकाणी जायचं आहे तिथं लोक जातील। उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं आलेलं आहे आणि सर्व पक्षीय, सर्व समाजातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या श्रीरामकरांचं, श्रीरामपूरकरांचं मी अभिनंदन करीन की झडपी अध्यक्ष, सरपंच, सर्व लोकांनी माझं सन्मान आता मुस्लिम समाजाने केला, जैन समाजाने केला, मराठा महासंघानं केला, दलित समाजाने केला, सर्व समाजाने सरकार केला, तर सर्वांचा ऋणी आणि असंच आपलं संपर्क अभियान चालू व्हावं। तुमच्या समस्या, माझ्या समस्या एकमेकाच्या एकत्र करून हातात हात घेऊन जर आपण राज्याचा गाडा चालवला। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोलेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।